कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर रात्रीपासून कमी झालाय. पंचगंगा नदीनं नदीची पाणी पातळी आता 37 फुटांवर आली आहे. शहराजवळ पाणी नदीपात्राबाहेर आलंय. पाऊस कमी असला तरीसुद्धा पाणी पातळी धीम्या गतीनं वाढते आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान पंचगंगा नदीच्या काठावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आज काहीसा कमी झालेला आहे, त्यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळालेला आहे. मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे 37 फूट 8 इंच इतकी आहे. पंचगंगेचं पात्र विस्तारलेलंच आहे. पाणी कोल्हापूर शहरात अजूनही नदीपात्राबाहेर आहे. हे पाणी कमी येण्याची शक्यता कमी आहे, कारण धरण क्षेत्रात जो पाऊस पडतोय त्यामुळे धरणाच्या पाणी साठ्यात खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे, त्यामुळे विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. पावसाची स्थिती अशीच राहिली तर पूरस्थिती येणार नाही, मात्र जर पाऊस वाढला तर कोल्हापूरला पुन्हा एकदा पुराचा विळखा बसू शकतो. मात्र आता तरी कोल्हापूरकरांसाठी ही खूप चांगली बातमी आहे, पावसाचा जोर कमी झालेला आहे. अलमट्टी धरणातूनही पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे, त्यामुळे कोल्हापूर सांगली या शहरांना पुराचा धोका आता कमी झालेला आहे. कॅमेरामन ओकार वळिवडेसह संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर.